career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navoday, Ganitiya Olympiad, Sainik School, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8, रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 9921-73-95-50 आणि 95-03-16-25-95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचार प्रकरणी आता दोषींवर कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्तव्यदक्ष महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकतेच यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत. अपर मुख्य सचिव आरोग्य विभाग यांना दिलेल्या पत्रातून हे स्पष्टपणे समोर आलं आहे. या माध्यमातून एक प्रकारे तक्रार करते चंद्रकांत खरात, तसेच सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनकडून भ्रष्टाचाराविरोधात जो निकराचा लढा देण्यात येत आहे त्याला कुठेतरी यश मिळताना दिसून येत आहे. दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपल्या वाचकांना हे सांगू इच्छिते की सर्वप्रथम आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणी वृत्तमालिका सुरू करून भांडाफोड केला होता. दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने अगदी ठोस पुराव्यानिशी या ठिकाणी बोकाळलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी वृत्त प्रकाशित केले. एवढेच नाही तर तक्रारकर्ते खरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. भ्रष्टाचाराचे पुरावे देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केली होती. या भ्रष्टाचार प्रकरणी सामाजिक पुरस्कारकर्ते चंद्रकांत खरात हे देखील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. या संयुक्त प्रयत्नांमुळे आता या प्रकरणात बरीच प्रगती झाली असल्यानेच कर्तव्यदक्ष अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. दिनांक 26 जुलै रोजी रश्मी शुक्ला यांनी आरोग्य अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांना यासंदर्भात पत्र जारी केले. या पत्रातील भाषा अत्यंत कठोर अशी असून यातून स्पष्ट आहे की बुलढाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला आहे. उपसंचालक आरोग्य विभाग अकोला आणि तत्कालीन आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक भांडारपाल यासह विविध स्तरावरील अधिकारी कर्मचारी या आर्थिक अपहारामध्ये थेट दोषी असून या सर्वांनी आपल्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग करून हा भ्रष्टाचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या आपल्या कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, आपल्या कर्तव्यात कसूर केला, त्यामुळे या भ्रष्टाचारात या सर्वांचा सहभाग असल्याचं स्पष्ट होते. त्यामुळे या सर्वांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या पत्रामुळे आता महाराष्ट्रभर गाजत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर कारवाई होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारकर्ते खरात आणि सिटी न्यूज दैनिक जनसंचलन हॅलो बुलढाणाने या संदर्भामध्ये जो काही प्रचंड संघर्ष केला आहे त्या संघर्षाला आता कुठेतरी यश मिळताना दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी म्हणावी तशी कारवाईच होत नव्हती, त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच निर्ढावले आणि मस्तवाल झाले आणि आधीपेक्षाही जास्त गतीने भ्रष्टाचार करायला लागले होते. पर्यायाने या भ्रष्टाचाराला कधी आळा बसेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्तव्यदक्ष महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या या पत्रानंतर आता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार हे निश्चित झाले असून या पत्रामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून भ्रष्टाचारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयातील हा भ्रष्टाचार वेगवेगळ्या विभागातील आणि वेगवेगळ्या स्तरावरील आहे. शिवाय या ठिकाणी भ्रष्टाचार हा सामूहिक पद्धतीने झालेला आहे, त्यामुळे या संदर्भात सर्वकष स्वरूपाची कारवाई होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने जोपर्यंत कारवाई होत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात योग्य ते कायदेशीर पावले उचलली जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन, सिटी न्यूज आणि हॅलो बुलढाणा या संदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून दोषींना कदापिही सुटून जाऊ देणार नाही. दैनिक जनसंचलनकडे या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असून ते पुरावे योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. रश्मी शुक्ला यांच्या या पत्रातील इतर विषय आणि कारवाई संदर्भात वृत्त उद्याच्या अंकात प्रकाशित करण्यात येईल. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली, लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5,000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98 22 89 77 47
आणि 90 11 06 58 89 आणि 77 43 95 19 01 आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94 04 58 83 19 आणि 91 30 83 30 24